छत्रपतींचा विचार म्हणजे कृषी कायदा प्रकरणी विरोधकांनी शेतकऱ्यांशी बोलून सरकारला प्रस्ताव द्यावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केली आहे। आंदोलकांशी चर्चा करा आणि मला एक फोन करा, आपण सगळे पुन्हा चर्चा करू असं पंतप्रधान मोदी म्हणाले। केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करणार नाही, मात्र त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने चर्चा होऊ शकते अशी केंद्र सरकारची भूमिका आहे आणि या प्रकरणी सर्वांनी देशाचा विचार करावा लागेल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे। विरोधकांनी शेतकऱ्यांशी बोलून सरकारला प्रस्ताव द्यावा असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना आवाहन केलेलं आहे, आपण सगळे मिळून चर्चा करू असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे। माहौल बनाकर के देश को क्या देंगे, ये हम सबको सोचना होगा। जहां तक किसानों का विषय आपने स्पर्श किया है, मैं 22 तारीख की किसानों के साथ नरेंद्र सिंह जी तोमर और समिति की जो मीटिंग हुई, उसके बाद जो नरेंद्र सिंह जी तोमर ने कहा है उसको मैं दोहराना चाहता हूं और आज भी आपके माध्यम से वही मैसेज मैं कन्वे करना चाहता हूं। नरेंद्र सिंह जी ने सभी किसान आंदोलन से जुड़े लोगों की मीटिंग में कहा कि हम लोग आज समझौते पर नहीं आ पा रहे हैं, हमारी तरफ से ये प्रस्ताव आपको हम दे रहे हैं, आप जाकर के चिंतन मनन कीजिए और मैं एक फोन कॉल पर दूरी पर हूं, आप जब भी मन बना लें मैं कुछ ही घंटों में आपके साथ मिलने का कार्यक्रम और स्थान तय कर लूंगा। लाल मातीतली कुश्ती म्हणजे आणि यानंतर इतर बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत महाराष्ट्र फास्ट मधून। पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी पेंढार गावात शेतकऱ्यांना पक्ष्यांसाठी 2 एकर ज्वारी सोडून दिली आहे। सध्याच्या वातावरणाचा त्रास माणसाला देखील होतोय, मग प्राणी पक्ष्यांचं काय होत असेल असा विचार करून नितीन शेलार यांनी हा त्यामुळेच कष्टानं घेतलेलं पीक पक्ष्यांसाठी राखून ठेवलं आहे। मनोरुग्ण आणि निराधारांना आधार देणारे शेलार नेहमीच चर्चेत असतात, आता पक्ष्यांसाठी त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं देखील कौतुक होतंय। रायपूरवरून नागपूरला अवैध जनावरांची वाहतूक करणारा ट्रक गोंदियातल्या देवरीत ताब्यात घेण्यात आला, यातून 28 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या अवैध वाहतुकीची गुप्त माहिती देवरी पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार देवरी चिचगड रोडवरती नाकाबंदी करण्यात आली, इथेच एका ट्रकमध्ये जनावरं कोंबून नेतात। सह्याद्रीची उंची म्हणजे